भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याची गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्य सैनिक प्रीतिलता वड्डेदार आणि मादाम कामा यांच्याविषयी प्रीतीलता वड्डेदार यांनी चोवीस सप्टेंबर एकोणीशे बत्तीस या दिवशी आपले प्राण स्वातंत्र्यासाठी अर्पण केले तेव्हा त्यांचं वय होतं केवळ वर एकवीस वर्ष स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनामध्ये लहानपणापासूनच त्यांनी सहभागी होण्याचं अगदी मनोमन ठरवलं होतं राणी लक्ष्मीबाई यांच्या साहसी संघर्षाचा शालेय जीवनापासूनच त्यांच्यावरती प्रभाव पडला कोलकाता इथं आपलं शिक्षण पूर्ण केल्यावरती त्या आपल्या मूळ गावी चितगावला परत आल्या तिथल्या इंग्लिश माध्यमाच्या माध्यमिक शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि इथेच त्या प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक सैनिक मास्टरदा उर्फ सूर्यसेन यांच्या संपर्कात आल्या क्रांतिकारकांच्या आंदोलनात सामील झाल्या इंग्रजांविरुद्धच्या सशस्त्र संघर्षामध्ये महिलांनीही आपलं योगदान दिलं पाहिजे असं त्या मानत प्रीतिलता यांचा एक भाऊ क्रांतिकारकांच्या दलात सामील झाला होता त्यांच्या भावानंच प्रीतिलता आणि सूर्यसेन यांची ओळख करून दिली होती सूर्यसेन यांनी प्रीतिलता यांना आपल्या क्रांतिकारी गटाच्या पहिल्या महिला सदस्या म्हणून सहभागी करून घेतलं क्रांतिकारी आंदोलनात सहभागी झाल्यानंतर प्रीतिलता यांनी इंग्रजांविरुद्धच्या सशस्त्र आंदोलनात उडी घेतली दूरसंचार विभागातले टेलिफोन आणि टेलिग्राफ कार्यालय नेस्तनाबूत करण्याबरोबरच एकोणीशे बत्तीसच्या जलालाबाद इथल्या टेकडीवर असलेल्या राखीव पोलीस दलावरती ताबा मिळवण्यासाठी पार पडलेल्या क्रांतिकारी मोहिमेमध्ये त्या सहभागी झाल्या क्रांतिकारकांच्या योजनेनुसार नंतर चितगावच्या टेकडीच्या तळाशी असलेल्या इंग्रजांच्या क्लबवरती ज्या दलाने हल्ला चढवला त्या मोहिमेतही प्रीतीलता आघाडीवर होत्या या मोहिमेत पंधरा क्रांतिकारक सामील होते त्या दिवशी प्रीतीलता यांनी पुरुषी पेहराव घातला होता तिथं झालेल्या गोळीबारात त्यांनाही गोळी लागली घाळाळ अवस्थेत तिथून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी निकराचे प्रयत्न केले पण त्यात अपयश आल्यानं त्यांनी विष खाऊन आपलं जीवन संपवलं प्रीतिलता जरी राहिल्या नाहीत तरी त्यांच्या अमर अशा बलिदानानं क्रांतीच्या समरामध्ये स्फुल्लिंग चेतवण्याचं काम केलं प्रीतिलता या क्रांतिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्या राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत अशा या वीरांगनेला शतशत प्रणाम आज महिला स्वातंत्र्य सैनिक भिकाजी रुस्तम कामा यांचीही जयंती आहे मादाम कामा अर्थात मॅडम कामा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भिकाजी यांचा जन्म चोवीस सप्टेंबर अठराशे एकसष्ट या दिवशी मुंबईत एका पारशी कुटुंबात झाला लंडन इथं त्यांची ओळख राष्ट्रवादी नेते श्यामजी कृष्ण वर्मा आणि दादाभाई नवरोजी यांच्याशी झाली त्यांच्याच प्रेरणेवरून मॅडम कामा या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठीच्या संघर्षात सामील झाल्या कामा यांनी एकोणीशे पाचमध्ये लंडन इथं इंडियन होमरूल सोसायटीच्या स्थापनेत सहकार्य केलं नंतर त्या पॅरिसला गेल्या आणि तिथं पॅरिस इंडियन सोसायटीच्या स्थापनेसाठीही त्यांनी मदत केली परदेशात राहूनही त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या आंदोलनात सहभागी असलेल्या बऱ्याच स्वातंत्र्यवीरांना भेटून क्रांतिकारी साहित्याची निर्मिती तर केलीच त्या व्यतिरिक्त ते, ते साहित्य प्रकाशित करून लोकांपर्यंत पोचवण्याची महत्त्वपूर्ण भूमिकाही बजावली भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी सतत सक्रिय राहिलेल्या मॅडम कामा या स्टुटगाड इथं संपन्न झालेल्या सोशलिस्ट काँग्रेसच्या संमेलनातही सहभागी झाल्या बावीस ऑगस्ट एकोणीसशे सात या दिवशी या संमेलनात त्यांनी मानवाधिकार आणि समानता याविषयी प्रश्न तर उपस्थित केलेच शिवाय ब्रिटिश सरकारला भारताच्या स्वातंत्र्यासाठी आवाहन केलं कामा यांनी तिथं एक ध्वजही फडकावला ज्याला त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा ध्वज असं संबोधलं नंतर इंदुलाल याज्ञिक यांच्यामार्फत तो ध्वज भारतात आला तो ध्वज पुणे इथं मराठा आणि केसरी वृत्तपत्राच्या पुस्तक संग्रहालयात ठेवलेला आहे मॅडम कामा यांनीच केलेल्या या मूळ ध्वजाच्या रचनेवरूनच भारतीय स्वाभिमानाचं प्रतीक असलेल्या सध्याच्या तिरंगा ध्वजाची निर्मिती झाली आहे स्वातंत्र्यासाठी मॅडम कामा यांच्या संघर्षाचा आणि त्यागाचा वारसा भारत मोठ्या सन्मानानं आणि अभिमानानं मिरवत आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे बासष्ट या दिवशी टपाल आणि तार विभागाद्वारे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सन्मानपूर्वक एका टपाल तिकिटाचं प्रकाशन करण्यात आलं मॅडम कामा यांचं जीवन म्हणजे धैर्य समर्पण आणि राष्ट्रप्रेम यांचं एक उदाहरण म्हणता येईल या महान महिला स्वातंत्र्यसेनीला शतशत प्रणाम